कोरोनाच्या महामारीत आशा सेविका आणि प्रवर्तकांचं मोठं योगदान राहिलं आहे आणि म्हणूनच शासनाने सुद्धा आशा सेविकांना 1,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं. एप्रिल महिन्यात तो देण्यात देखील आला होता. त्यानंतर मात्र आशा सेविका आणि प्रवर्तकांना हा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नसल्याने तो त्वरित मिळावा या मागणीसाठी आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आशा गट प्रवर्तक संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्याच्यामधलं महत्त्वाचं कारण असं आहे की सरकारने आशा गटप्रवर्तक यांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर केलेले आणि त्यांना दरमहा शासनाच्या आदेशाप्रमाणे सरकारने 1,000 रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता जोखीम पत्करून काम करतात म्हणून द्यायचे जाहीर केलेले आहे. परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त 1 एप्रिल महिन्याचं प्रोत्साहन भत्ता मिळालेलं आहे. ग्रामपंचायती नवीन आदेश मिळालेला नाही म्हणून पुढील प्रोत्साहन भत्ता द्यावायस तयार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एक आठवण देण्यासाठी आलेलो आहोत. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपडेट न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सी बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.